नमस्कार. अंतरिक्ष अप अप अँड अवे सगळ्यांचं येवकार. ॲस्ट्रॉनॉमीच्या आमच्या ह्या प्रोग्रामात आम्ही खूपशे पळयलें जे आकाशावयल्यान आमच्या जीवनात आयले. आयच्या भागात आम्ही पळोया आमच्या भारत देशात पुरातन काळापासून आमचे सगळे शास्त्रोक्त आणि सगळे वैज्ञानिक जे वाङ्मय असा तातून कालगणनेची किती महत्त्व असते. तर कालगणनेबद्दल उलयले झाल्यावर जो सगळो हो काळ असा, जो सगळो टायम असा, जो आमच्या पूर्वी जे आमचे भारतीय सगळे वैज्ञानिक आशिल्ले ज्यांना आम्ही ऋषी मुनी म्हणून वळखतात, त्यांनी आजी डिटेल अशी कालगणना करून दवरलेली असा. वेळाचो जो सगळ्यात व्हडलो प्रमाण असा, सगळ्यात व्हडले डिव्हिजन असा, हे मनवंतर, युग, कल्प असे सगळे शब्द आमच्या सगळ्या पुरातन वाङ्मयात भीतर मेळतात. इवन महाभारत सुद्धा असल्या ग्रंथांत सुद्धा प्रत्येक जे पुरातन ग्रंथ असतात तातून सगळ्यात एक एन्टायर चॅप्टर कालगणनेचेरूच असतात. सगळे पुरातन इवन प्रत्येक पुराणां भीतर एक चॅप्टर कालगणनेचेर असता. इतली कालाची श्रेष्ठता आमचे पूर्वज मानताले. जे वेद काळात आशिल्लो एक 5 वर्षांचो इतलोच एक युग असे ते मानताले. 5 वर्सां ताका नावूय दिल्ली असा, संवत्सर, परिवत्सर, अनुवत्सर, इडवत्सर आणि इडावत्सर असे 5 वर्षांचे एक गट जातालो आणि हाका एक युग असे मानताले. आणि ताजे फुडें वचून 60 वर्सांचो एक युग असे मानताले आणि 60 वर्सांक एक विशिष्ट नाव असताले. आता हे 60 नावांच्या युगा फाटी एक सुंदरशी आणि बरीच इंटरेस्टिंग आणि फनी ह्युमरस काणी असा जी पुराणात मेळटा ती हांव तुमकां सांगता. श्रीमद भागवतात एक सुंदर काणी मेळटा, बरीचशी कॉमिक काणी मेळटा, ज्यातून संवत्सराचे गट 60 कित्याक झाले, एक युग 60 वर्सांचो कसो झालो ही स्टोरी मेळटा. तर झाले किती की काणी असा आमच्या नारद मुनीची. तर नारद मुनी एकदा द्वारकेक गेल्ले कृष्णाच्यो इतल्यो बायल्यो पळोवन ताका सामकें दिसलें की आपणेंय बी संवसाराचें सूख घेवचें, आपणेंय बी लग्न जावन सेटल जावचें. तर दुःखी जाऊन एकदम नारद विष्णूकडे वता आणि वैकुंठात विष्णूक सांगता की देवा तुका बायल असा, कृष्णाक तर कितल्यो असा, सगळे तुम्ही वैवाहीत असत आणि मकाच असो कित्याक ब्रह्मचारी दवरलो. तर विष्णू हसले आणि म्हणपाक लागले चल कृष्णाकडे, ताका खूप बायल्यो असत, एक तुका दितलो तो. नारद आयले परत द्वारकेत, कृष्णाक आपली सगळी व्यथा मांडली. कृष्ण फक्त हसलो आणि नारदाच्या तकलेर हात दवरलो. इतल्यान चमत्कार झालो, नारद स्त्री रूप झाले, बायल झालो, दादलो आशिल्लो नारद. आता आपले रूप पळोवन एकदम अजाप झाले नारदाक, कितें करचें तें कळेना आणि सामको विस्मयान, सामको अजापान जंगलान भोंवपाक लागलो. थंय एक सुंदर हँडसम असो संन्यासी ताका दिसलो, ऋषी दिसलो, ताजे कडेन प्रेम झालें, लग्न जालें आणि ताजे बरोबर तो रावपाक लागलो. संवसाराचें सुख दुख्ख कितें तें नारदाक समजुपाक लागले. फुडें भुरगीं जालीं, संसार सुरू झालो. 1 आणि 2 न्ही, जर प्रत्येक वर्सा एक एक भुरगें जावपाक लागलें अशीं 60 भुरगीं नारदाक आणि त्या ऋषीक जालीं. निमाणे कडेन 60 वर्सां जाता जाता नारदाक पुरो जालें. 60 भुरगीं इल्लीं इल्लीं सगळीं आपल्या फाटल्यान धांवतात, रडटात, बोळ घालतात, कितें करचें तें ताका कळना. संवसार हो असलो म्हूण खबर आशिल्लें जाल्यार केन्नाय हातूंत पडपाची मिस्टेक आपूण करचो नाशिल्लो अशें नारदान म्हणून म्हणून कृष्णा कडेन धांवलो. कृष्णान ही सगळी काणी परत आयकली, परत ताज्या माथ्यार हात दवरलो, चमत्कार झालो, नारद परत पुरुष झालो. त्यांना कृष्ण म्हणपाक लागलो चल तुझे काम तर सॉल्व झाले, तुझो प्रॉब्लेम सॉल्व झालो, पूण ही 60 भुरगीं जी तुवें जन्माक घालत तांचे कितें करतलो, तांकां रस्त्यार सोडूंक शकना तूं. तर नारद आतां चित्तालो आपूण कितें करचें. इतल्यान एक चमत्कार झालो आणि ऋषी चेंज झालो, परिवर्तन झालो आणि साक्षात विष्णू ताज्या फुडें उबो रावलो. विष्णूची सगळी माया आशिल्ली, सगळी खेळ आशिल्ली नारदाक धडो शिकोवपाची. आणि विष्णू म्हणपाक लागलो नारदा तुकांय भिवू नका, ही आमची भुरगीं असत, 60 जे पुत्र असत ते पुत्र आतां पृथ्वीचेर राज्य करतले. प्रत्येक चल्याक एक नाव दवरलें, प्रभव, विभव, नंदन अशें, आनी तांणी 1-1 वर्सा पर्यंत 1-1 संवत्सर पर्यंत पृथ्वीचेर राज्य करीत रावतले आणि त्या संवत्सराचें नांव त्या राजाच्या वयल्यान पडटलें. हेच खातीर अशें म्हणटात की 60-60 वर्सांचे
युग झाले, जे गट झाले आणि संवत्सर गट म्हणतात, आणि प्रभव नाम संवत्सर, विभव नाम संवत्सर असे पुढे चालू झाले. सध्या जो 2012 गुढीपाडव्याच्या दिस सुरू झाला तो संवत्सर म्हणजे नंदन नाम संवत्सर. 60 वर्षा उपरांत परत येतो आणि 60 वर्षा पहिली नंदन नाम संवत्सरूच आशिल्लो. ही झाली संवत्सराची कहाणी. पुढे मनुस्मृती बी जेपर्यंत ग्रंथ आले तोपर्यंत युगांची परिभाषा कम्प्लिटली बदलली आणि लाखांनी वर्षांचे युग असे लोक मानपाक लागले. 4 युगांचे गट झाले, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. 18 फेब्रुवारी 3102 BC ह्या सालार कलियुग सुरू झालं आणि आतापर्यंत तो चालू असा असे आम्ही मानतात. हे झाले युगांचे, म्हणजे जी व्हडली गणना असा ताज्याबद्दल. आता पुढे आम्ही पळूया आमची वर्ष आणि आमचे महिने कसे आमच्या पुरातन भारतात हांचे कॅल्क्युलेशन जाताले ते. पुरातन भारताचो जो अभ्यास केलो जाल्यार आमकां कळून येता की जे वर्ष फॉलो करताले ते सूर्याचे आशिल्ले सोलार, आणि जे महिने फॉलो करताले ते चंद्राचे आशिल्ले म्हणजे लुनर. वैदिक काळात मास हो शब्द, वेदात मास हो शब्द वापरला चंद्राक, तो समानार्थी शब्द असा चंद्राचो. मास म्हणजे चंद्र, आणि आज आम्ही महिन्यांक मास म्हणतात, चैत्र मास, वैशाख मास असो. सो स्पष्ट कळून येता की महिनो चंद्रावयल्यान आयलो. ऋग्वेद संहिता या ग्रंथात आमकां वर्षाचे वर्णन मेळटा. वर्षाचे वर्ष चक्र असे वर्णन केल्ले असा, असे म्हणलेले असा की संस्कृत श्लोक असा की वर्ष हे सगळे चक्र असा आणि ताका 12 दाणे असतात, आणि 12 दाणींचे मदीं मदीं 360 काळयो असतात. ट्रान्सलेट केल्यावर असे कळून येतं की सबंद वर्ष जे असा हा 12 महिने असतात आणि 360 दीस असतात. म्हणजे चंद्राचे महिने आशिल्ले म्हणजे 365 जाऊन 360 असे आमच्या पुरातन भारतात मानले वताले. पुढे वर्षाचे 2 डिव्हिजन असताले. त्या 2 डिव्हिजनाक आम्ही म्हणताले अयन. अयन म्हणजे सूर्याचो मुवमेंट, सूर्याची गती. वेदात उल्लेख असा उदगायन आणि दक्षिणायन असे 2 शब्द येतात. आणि उदगायन हो दीस देवांचो आणि दक्षिणायण हो ही देवांची रात असो उल्लेख येतात. हाज्या फाटल्यान अर्थ स्पष्ट असो जाता की उदगायन म्हणजे जे उत्तरायण असा त्यांना सूर्य जी रेषा असता आमच्या ग्लोबाचेर, जे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ही 2 रेषा असतात, म्हणजे मकर रेषा आणि कर्क रेषा. सो सूर्य मकर रेषेवयल्यान वयर सरपा लागता ते उत्तरायण किंवा उदगायण, आणि सूर्य कर्क राशेपर्यंत पावता आणि मागीर सकल देवपा लागता ते दक्षिणायण असे मानतात. उत्तरायण शुभ म्हणजे भारतवर्ष नॉर्दन हेमिस्फिअरांत, नॉर्दन हेमिस्फिअरांत उत्तरायणान म्हणजे जेव्हा सूर्य उत्तरेक येता त्यांना हांगा समर जाता, पावस येतात, हांगा फुलां फुलपाक लागतात, फळां मेळटात, ॲग्रिकल्चर सुरू जाता. हे सगळे शुभ आणि जे बरे असा ते सुरू जाता, म्हणूनच उत्तरायणाक शुभ असे मानताले. आणि दक्षिणायनात विंटर येतात, थंडीचे दिस येतात आणि सगळी झाडां पानां पडपाक लागतात, फळां फुलां पिकपाची कमी जातात, म्हणून ते अशुभ. इंडिया ॲग्रिकल्चर कंट्री आशिल्ली म्हणून ते तसे त्यांनी मानताले, आणि ताजे फाटल्यान दुसरो कांयच अर्थ असो असा शुभ आणि अशुभ असो दिश्टी पडना. आता आम्ही महिन्यांचे वर्णन पळूया. जे आमकां आज खबर असत की आमचे जे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे महिने भारतात मानतात, हे तुमकां अजाप जातले की वेद काळात गेल्यार अशी नावांच मेळनात. वेद काळात त्यांनी ट्रॉपिकल कॅलेंडर म्हणजे जे सिझन्साचे, ऋतूंचेर आधारित असा असले कॅलेंडर फॉलो करताले. आणि पुढे वचून हालीच्या काळात 1-1.5-2 हजार वर्षापर्यंत त्यांनी सायडेरियल कॅलेंडर म्हणजे नक्षत्रांचेर आधारित कॅलेंडर इंडियन फॉलो करपा लागले. म्हणूनच हे महिन्यांचोय फरक कॅलेंडराप्रमाणे झाला असे दिसून येतात. आता ट्रॉपिकल कॅलेंडर म्हणजे सिझन्स, सिझन्स किदे हे पळूया. आमच्या वैदिक काळात जे महिने आशिल्ले खूप अबाउट 3-3.5 हजार वर्षा पहिली जो उल्लेख मेळटा त्या महिन्यांची नावां अशी असा, हांव तुमकां ती वाचून दाखयता. मधु, माधव, शुक्र, शुची, नभस, नभस्य, ईश, ऊर्जा, सहस, सहस्य, तपस, तापस्य अशी ही 12 महिन्यांची नावां आशिल्ली. आणि असे वेदात स्पष्ट बरयल्ले असा की प्रत्येक 2 महिन्यांचो 1 गट म्हणजे 1 ऋतू जाता, म्हणजे डायरेक्टली रिलेशन महिन्यांचे सिझना कडेन आशिल्ले. मधु माधव हे पहिले 2 महिने वसंत ऋतूचे, फुडले शुक्र शुची ग्रीष्म म्हणजे गरमीचे असो सगळो उल्लेख वेदांत भितर मेळटा. पूण फुडें वचून पुराणापर्यंत हे महिने जातात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. हाका एक अर्थ असा खगोलशास्त्राचे, हाका एक इम्पॉर्टंट असे एक बेज असा.
महिन्यांची नावं जी चैत्र वैशाख बी असा ती नक्षत्रांची नावं असतात. चैत्र म्हणजे चित्रा नक्षत्र, वैशाख म्हणजे विशाखा नक्षत्र, कृतिका नक्षत्र, फाल्गुणी, हे सगळे अश्विनी, हे नक्षत्रा वयल्यान महिन्यांची नावं पडल्यात. नक्षत्र हे शब्दाचो अर्थच खरो म्हणल्यार आमच्या भारतीय खगोलशास्त्रात वेगळोच असा. तुमकां जर हांवें विचारलें की नक्षत्र म्हणलें कितें, तुमी म्हणटाले स्टार्स, नक्षत्रां. पूण एक्चुअली नक्षत्रां म्हणजे स्टार्स न्हय. नक्षत्रां हाचो अर्थ स्टार वेदीक आनी आमच्या पुरातन वाङ्मयात स्टार असो जायत ना. एक्चुअली नक्षत्रां कितें, ती आकाशांत दिश्टीच पडनात, तुमकां ती पळोवंक कळपाक जाय. इमॅजिनरी बाउंड्री आसा आकाशाच्यो, जाका नक्षत्रां म्हणटात. स्टार्स जो इंग्लीश शब्द आसा हाचो समानांतर शब्द म्हणजे इक्विवलंट शब्द जावंक शकता तारक, तारे. तारे म्हणजे स्टार्स, नक्षत्र न्हय. आमच्या भारतीय खगोलशास्त्रात एक आकाशाचे एक माप केल्ले आसा, एक आकाश मोजून एक तरेचे डिव्हिजन, एक तरेचे मार्किंग केल्ले आसा. आतां सुर्याची जी पूर्ण गती आकाशात जाता, गोल सूर्य वता, 360 degrees 360 degrees राउंड करता. आता ते 360 degrees जो बेल्ट आसा, सुर्याचो मुमेंटाचो जो पात आसा, ताका एक्लिप्टीक अशें म्हणला. त्या रेशेचे ती ताका नक्षत्र पट्टो असो म्हणटात. त्या रेशेचे, त्या लायनीचे जर तुम्ही 27 भाग केले म्हणजे 13.2 degrees इतले पडटात. 13 degrees जर आकाशाचे भाग केले जाल्यार प्रत्येक भाग म्हणजे एक नक्षत्र. अशें वर्णन नक्षत्रांचे आमच्या खगोलशास्त्रात आसा. स्टार्स न्ही, नक्षत्रां म्हणजे आकाशाचे डिव्हिजन्स, 27 divisions. आनी प्रत्येक डिव्हिजनाचे लागीं जे आकाशाचो तारो आसा, स्टार आसा, त्या डिव्हिजनाचे नाव त्या स्टारा वयल्यान पडटा. फॉर एग्जाम्पल की अश्विनी हे नक्षत्र ज्या 13.2 degrees बेल्टाच्या लागीं आसा त्या बेल्टाचे नाव अश्विनी अशें पडटा. कृतिका नक्षत्र म्हणजे प्लिडीस जे बेल्टाच्या लागीं आसा त्या बेल्टाचे नाव कृतिका अशें पडटा. प्रत्येक पुनवेक चंद्र ज्या नक्षत्राचे लागीं आसा त्या नक्षत्राचे नाव त्या म्हयन्याक पडलें. म्हणजे चैत्र म्हयन्यांत चित्रा नक्षत्राच्या लागीं चंद्र आसा म्हणून चैत्र म्हयनो. माघ म्हयन्यांत मघा नक्षत्राच्या लागीं चंद्र उरता म्हणून माघ म्हयनो. हें जालें काळाचे व्हडले डिव्हिजन, व्हडली व्हडली डिव्हिजनां आसा काळाची. पूण आमच्या वाङ्मयांत खूब धाकटी धाकटी डिव्हिजनां येतात, ती सामकी फ्रॅक्शन्स ऑफ अ सेकंड इतले पर्यंत, मिली सेकंड बी इतले पर्यंत सुद्दां पावतात. इतली एक्युरेसी सुद्दां भारताच्या पुरातन वाङ्मयांत आमकां मेळटा. तर प्रमाण कशें आशिल्लें, थोडे ग्रंथांत आमकां मेळटा की एक सगळ्यांत स्मॉलेस्ट फ्रॅक्शन ऑफ टायम म्हणजे एक प्राण. एक प्राण म्हणजे कितें, एक स्वास, हाका एक प्राण अशें धरलां. खूब कडेन दोळे जे आमी झपकतात म्हणजे ब्लिंक करतात, एक ब्लिंक केलो म्हणजे एक फ्रॅक्शन अशेंय मानतात. विष्णू पुराणांत एक डेफिनेशन मेळटा ऑफ द स्मॉल डिव्हिजन्स ऑफ टायम, ते खूब मजेशीर आसा. अशें म्हणलां की 15 वेळा दोळे ब्लिंक केल्यार एक कष्टीहा जाता, ताका नांव आसा त्या डिव्हिजनाक कष्टीहा. 15 blinks मागीर 30 kashtihas मेळून एक काल जाता, 30 kals मेळून एक मूर्त जाता. आमी जो मूर्त शब्द वापरतात न्ही तो ताजे वयल्यान आसा. 30 kashtihas मेळून एक मूर्त जाता. फुडें 30 murta हे एकठांय केले जाल्यार 24 तास जातात आनी एक दीस जाता. आनी दिसाक म्हणटात नक्षत्र अहोरात्रम. नक्षत्र अहोरात्रम म्हणजे सायडेरियल डे, एक नक्षत्र दिवस अशें दिसाचें वर्णन विष्णू पुराणांत केल्लें आसा. ह्या इंट्रस्टिंगशा पॉयंटार एक ल्हानसो विसव घेवया, रोखडेच परत मेळुया.